राम कृष्ण विपत्ति पांडुरंग राहो चिते जलोते समूल धन संपत्ति उत्तम कूल मजहोत का विपत्ति पांडुरंग राहो चिते तुका भने देवा तुका भने देवा जेने घड़े तुझी सेवा मजहोत का विपत्ति पांडुरंग राहु चित्ते पांडुरंगा करो सुखा जेने हरि नहीं मुखा मजहोत का विपत्ति पांडुरंग राहु चित्ते मुक्त कैवल्य तेजोनी भी भगवान श्री ज्ञान पर आए जगद्गुरु श्री संत गोबराय आदि करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण इथं संपन्न होत आहे ते वैकुंठवासी वैराग्य मार्तंड हरिभक्तिपरायण पूजनीय तपस्वी गुरुवर्य जयराम बाबांच्या स्मृतीस अभिवादन करून मायबाप श्रोत्यांना वंदन करून सेवेला सुरुवात करतो. बाबांच्या चरणी शब्द स्मरणांजली समर्पित करण्यासाठी जगद्गुरु श्री संत तुकोबारांचा एक अभंग आपल्याकडे गायला. या अभंगामध्ये तुकोबारांनी पांडुरंगाच्याकडे भगवंताच्याकडे एका विशिष्ट जीवन पद्धतीची मागणी केलेली आहे की ज्या जीवनामध्ये येनकेन प्रकारे भगवंता तुझी सेवा माझ्या हातून घडावी अशी परिस्थिती तू मला उपलब्ध करून दे. आणि मला जर विचारशील तर मी असं सांगेल की तुझ्या व्यतिरिक्त तुझा वियोग होईल, तुझ्या नामाचा वियोग होईल, तुझ्या चिंतनाचा वियोग होईल अशी कोणतीही सुख परिस्थिती मला नको. अशा सुख परिस्थितीला आग लागू दे, जळू दे. यामध्ये सुखाबद्दलचा तीव्र तिटकारा सिद्ध होतो आहे. आणि ज्या स्थितीमध्ये तुझं स्मरण मला होईल किंवा तू माझ्या चित्तामध्ये असशील अशी कोणतीही विपत्तीग्रस्त किंवा दुःखमय परिस्थिती जरी असेल तरी मी ती आनंदाने स्वीकारेन असं काहीस बोलणं तुकोबारांनी केलेलं आहे. तात्पर्यानं असं दिसतंय की भगवंता व्यतिरिक्त यांना काही नको आहे. सुख लोलू जीवन जगण्याच्या काळामध्ये सुखाचा त्याग करून दुःखाला कवटाळण्याची भावना यांच्या अंतकरणामध्ये का उत्पन्न होते याचा शोध घेण्याचा आपण केविलवाना प्रयत्न करू. केविलवाना यासाठी की त्या जीवनाचं चिंतनही आपल्या वाणीनं शक्य नाही, संभवत नाही. पण त्यांना शोधल्यास काय करायला लागले होईल, असं काय करता हो जुन्नरकर, हो काहीतरी करावं. भक्ताचं जीवन
भगवत सन्मुख होण्यासाठी सर्व विश्वाला विन्मुख व्हायला कसं तयार असतं हे शोधायचा प्रयत्न करू. बाबांचं प्रथम पुण्यस्मरणीचं संपन्न होत आहे. बाबांच्या बद्दल आपण काही बोलणं म्हणजे आपल्या वाणीचा वंग त्यांना लावणं. बाबांच्या सारखे काही मोजके भगवान पांडुरंगाचे अंतरंग भक्त जी ज्यांच्या हृदयातली भक्ती बाहेर कधी दिसलीच नाही, ती त्यांनी हृदयंगम परिस्थितीमध्ये कुठलाही वरपंग न दाखवता अवलंबिली, अनुसरली आणि ते सिद्धावस्थेपर्यंत पोहोचले, भक्तीचं फल प्राप्त करणं झालं. त्यांचा मार्ग शोधल्याशिवाय पर्याय नाही, कारण आपण त्या वाटेनं चालण्याचा किमान संकल्प घेऊन तरी चाललेलो आहोत. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग ह्या म्हणण्याचा अर्थ असा, पुढे गेले म्हणजे बाह्य लौकिक दृष्टीनं पुढे गेले अशातला भाग नाही. भगवत स्वरूपतेच्या मार्गानं मार्गक्रमणा करीत असताना जे जे पुढे गेले त्यांच्या मार्गामध्ये त्यांनी पावलं कशी टाकली, आलेल्या प्रतिबंधाला कसं उल्लंघिलं आणि आपलं जीवन ईश्वरप्रिय कसं बनवलं हे शोधण्यासाठी त्यांच्या मार्गाचं अनुसरण करणाऱ्यांना त्यांचं जीवन शोधावंच लागतं. आणि जिथे जिथे प्रतिबंध आहेत किंवा जिथे जिथे मध्येच काही थांबले त्यांचंही जीवन शोधावं लागतं. साधकाला दोन्ही जीवनांचा शोध घ्यावा लागतो. यशस्वी जीवनाचं जसं बारकाईनं यशस्वी अर्थात पारमार्थिक दृष्टीने यशस्वी जीवनाचं जसं बारकाईनं चिंतन करावं लागतं तसं अयशस्वी जीवनाचं देखील चिंतन करावं लागतं. कोण कुठे फसला हे अगोदर समजून घेतलं की आपली पावलं सावधगिरीने पडत असतात. म्हणून साधकानं उभय मार्गांचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्याच्याबद्दल आपण सर्व जाणतो आहोत, मला त्याच्याबद्दल काहीही बोलायचं नाही. फक्त त्यांना हे जीवन का जगावंसं वाटलं याचा शोध मी बाबा गेल्यापासून घेतोय. जीवनच आहे, सगळ्यांना हातपाय शरीर आहे, इंद्रिय आहेत, अंतःकरण आहे, वासना आहे, संस्कार आहे. प्रत्येक जीव इथे जन्म घेताना कमी अधिक प्रमाणात हे सगळं मटेरियल घेऊन येतो. अचानकपणे एखाद्या पिंडामध्ये अशा भावना उत्पन्न व्हाव्यात की त्यांना विश्वाचा तितकारा यावा, भगवंत प्रिय वाटावा. सुख लोलूप जगतामध्ये सुखाला लाताडण्याची वृत्ती उत्पन्न कुठून होते याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपण सर्वजण साधक आहोत, आत्ता तरी आपण साधक आहोत. पण वारकरी संप्रदाय हा केवळ अनेक लोकांच्या झुंडीनं एकत्र झालेला समूह नव्हे. या संप्रदायाला झुंडीपेक्षा तत्वाचं अधिष्ठान मोठं आहे. शनिवारवाडा पाहायला मी कधीतरी गेलो आळंदीत नव्यानं आल्या, म्हटलं शनिवारवाडा, पुस्तकामध्ये शनिवारवाडा शनिवारवाडा मी फार ऐकलं होतं. शनिवारवाडा पाहायला गेलो, बाहेरून तटबंदी दिसली, आतमध्ये गेलं तर काहीच नाही, नुसती हरळी लावलेली तिथे लॉन. म्हटलं शनिवारवाडा कुठे आहे, ते म्हणे इथे असा असा शनिवारवाडा होता, तसा तसा होता, तसा तसा होता, होता आता कुठे आहे. म्हटले मध्ये काहीतरी पेटलं, आग आली, ते जळालं. म्हटले आग लागली आणि वाडा जळाला. म्हटलं मग आता तू काही जरी सांगितलं तर मी काही सपाटी बघत बसू. शनिवारवाडा कुठे आहे, म्हटले जळाला. न जाणो कधी वारकरी संप्रदायाला वैराग्य इतिहासातच सांगावं लागेल की काय कुठे आहे. म्हटले होतं जळालं, संपलं ते. अनेक साधक अजूनही आहेत, अनेक महात्मे अजूनही आहेत की ज्यांच्याकडे बघून विषय विन्मुख आणि भगवत सन्मुख जीवन जगण्याची प्रेरणा अंतकरणामध्ये उत्पन्न होते. ज्यांच्याकडे बघून बाबांच्या सोबत अनेक साधक राहिले, आम्ही कधीच नाही राहिलो कारण आम्हाला तो योगच नाही आला. हजारो बाबांच्या सोबत राहिले, बाबांचं ते तीव्रतर वैराग्य आणि त्यांची जीवन पद्धती अंगीकारण्याचा अनेक अंगानं प्रयत्न केला. कालांतरानं प्रयत्न शिथिल पडला, परंतु ती झग ज्यांच्या जीवनाला लागली त्यांचे प्रपंचानं बळ धरलेलं मी पाहिलं नाही. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र फिरलं की बाबांचे शिष्यवर्ग सापडतात. अजूनही त्यांच्याकडे बघितलं की काही अंश बाबांच्या जीवनाचे त्यांच्या जीवनात दिसतात, त्यांच्या प्रपंचाने बळच नाही धरले. वारकरी संप्रदाय हा असा कल्पवृक्ष आहे की इथे कोणाचाही काही इच्छा पूर्ण होता, जे दया पाहिजे ते आहे रे, ते बऱ्याच अंशी सिद्ध झालेलं आहे. क्षमता असो अथवा नसो, क्षमता इथे मॅटर करीत नाही. मॅटर करीत नाही म्हणजे महत्वाची नाही. हो, तू उत्कृष्ट कीर्तनकार आहेस का, काही घेणं देणं नाही. उत्कृष्ट कथाकार काही घेणं देणं नाही. चांगला गायक चांगला वादक काहीही घेणं देणं नाही. हो, जे काही असलंच पाहिजे असं नाही. हे सगळं नसताना सुद्धा अंतरातील इच्छा पूर्ण करून देणारा हा कल्पवृक्ष आहे. अशा स्थितीमध्ये सुद्धा बाबांच्या संगतीत राहिलेले अनेक साधक मी आजही पाहतो की ते वृद्धावस्थेत गेले
प्रपंचानं बळ नाही धरलं बाबा त्यांच्या. विधान सगळे नामोल्य की ते संभवणार नाही त्यांनी आवश्यक काही नाही आपल्याला माहित आहे. अजूनही त्यांच्या घरी गेलं की तीच दुरावस्था आहे की जी 40-40 वर्षाच्या सेवेनंतरही आहे. आज तसं नाही, इन्स्टंट जमाना आहे 2020 इथे 40-40, 50-50 वर्ष सेवा करायला कोणी राजी नाही. 2020 काळ आहे. पहिल्या वर्षी यायचंय, 2-3 वर्ष काहीतरी केल्यासारखं करायचंय, केल्यासारखं करायचंय, 5व्या वर्षी गुंठा घर रेडी. टाइम नाही लागत त्याला, वेळच नाही. बरोबर आहे का नाही? घाबरू नका तुम्ही पण. 5 वर्षामध्ये कुठल्या कुठे निघून जात आहे. काळच तसा आलाय. तो या अशा स्थितीमध्ये यांच्या साधना नव्हत्या का? होत्या. बाबांचे साधक मार्गदर्शक आहेत आज महाराष्ट्रभर. मनुष्य जात भोगी जरी असली तरी त्यागांबद्दल तिला आस्था आहे, कारण त्याग हा जीवाच्या अंतःकरणातील अभिलाषेचा भाग आहे आणि भोग ही जीवाची आगतिकता आहे, नाविलाज आहे. कोणताच मनुष्य हा मूलतः भोगी नाही, म्हणून त्याग्यांचे प्रतीक आपल्या समोर ठेवून माणसं त्याग्यांची पूजा करतात. भोगी मनुष्य देखील त्याग्यांच्या पुढे नतमस्तक होतो, कारण त्यागी त्याच्या भोगी वृत्तीला प्रतिबंधित करून त्याच्या अपराधित्वाच्या भावनेतून त्याला बाहेर काढित असतो. हो, भोगी माणसं सुद्धा त्याग्यांचीच पूजा करतात. आणि बाबांचे असे अनेक साधक महाराष्ट्रभर लोकांच्या समोर आपल्या त्यागी जीवनाचा आदर्श घेऊन उभे आहेत. काही तर असे आहेत त्यांना गाता येतंय, वाजवता येतंय, कीर्तन येतंय, प्रवचन येतंय, 30-30 वाऱ्या केल्या, भजन येतंय, गाथा पारायण येतंय, सगळंच येतंय, तरी त्यांच्या भिंती पावसाळ्यात आतून ओल्या होतात. आपण तर पाहतोच आहे, तरी ओल्या होतात. तरी देखील अजून ताळमेळ बसलाच नाही की प्रपंच नेमका आपला चाललाय तरी करता. आणि त्यांच्या अंतकरणाच्या क्लेशाचा अंदाज आपण करू शकत नाही. हो, ओठावरलं दूध न वाळलेली माणसं जेव्हा बोलू लाग, पोर माणसं कशाला, ओठावरलं दूधही न वाळलेली पोरं जेव्हा लाखोच्या गप्पा करतात तेव्हा ते बिचारे बाबांचे साधक तोंडाला हात लावून गुपचूप बसतात. त्यांचे अंतकरण काय विचार करीत असेल? पण नाही. हो, ज्यांना गुरुवरे म्हणून ते संबोधतात ती जबाबदारी त्यांना जाणीव असल्यामुळे ते साधक आज तसे येतात. यांना असं का सुचलं असावं? आम्ही नेहमी चिंतन करतो सगळ्या अंगानं. हो, उपलब्ध नसताना वैराग्य अंगीकारण हा एक वेगळा भाग आहे, पण सकल उपलब्धीनंतर देखील वैराग्याचा अंगीकार यांनी केलाच कसा? देह आहे, इंद्रिय आहे, सगळं आहे, सुखलोलुप्त आपल्याही जीवनात आहे. आपण प्रयत्नशाली आहोत, प्रयत्न करीत आहोत, तरी देखील अंतःकरण कुठेतरी ओढतंय, खेचतंय. म्हणून आपण वेळ मिळेल तेव्हा या आत्ताच्या प्रतिमेला टाकायचा प्रयत्न करत. हो, या स्थितीमध्ये सुखांची यांना इच्छा का नसावी? प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं बाबांचंच जीवन समोर घेऊन बोलणं पाहिजे. तुकोबारांच्या नंतर माझ्या माहितीप्रमाणे, तुकोबारांच्या नंतर माझ्या माहितीप्रमाणे, मला जिथपर्यंत माहित आहे तिथपर्यंत, असलेल्या संसाराला आग लावून भगवत भक्तीमध्ये प्रवृत्त झालेले महात्मे मला फक्त बाबा दिसतात. असलेला सोडून आलेलेही आहेत, त्याची पुन्हा इच्छा केलेली नाही असेही आहेत, तो भावांना सोडून दिलेलेही आहेत. काही साधक आहेत की ज्यांनी आपला मूळ प्रपंच भावांना पुतण्यांना सोडून दिला, इथे आले, विरक्त झाले, आजही उपलब्ध आहेत, कुठलाही संचय केला नाही. अपरिग्रह हा जो गुण आहे हा दाखवण्याचे काही महात्म्य आहेत, पण जो आहे तो याच्यामध्ये जाळला. हो, संसाराची आधी आपुलेनी हाते लावणी मागुते पाहुणे बाबा दिसतात. ही धारिष्ठी केलेली माणसं वारकरी संप्रदायाला तारतील. हीच माणसं वर्षानुवर्षे वारकरी संप्रदाय, हेच महात्मे संप्रदाय लोकांच्या दृष्टीसमोर उज्ज्वलतेनं मिरवतील. अजूनही निर्माण निश्चित होतील नाही असं नाही. साधूंची वानवाकरी होतच नसते, अजूनही निर्माण होतील. पण हे करण्याचं धारिष्ठ्य यांच्या जीवनात का उत्पन्न झालं असावा हा विचार निश्चितच विचारणीय. गोपीचंद राजाच्या नंतर हातामध्ये झोळी घेऊन आपल्याच दारामध्ये भिक्षा मागायला उभा राहिलेला महात्मा माझ्या ऐकिवात बाबा. आपण इथे येऊन जिथं कुणीच ओळखीचं नाही तिथे जाऊन भीक मागू शकतो, पण जिथं आपण वाढलो, लहानचे मोठे झालो, त्या गल्लीत जाऊन मधुकरी म्हणण्याचं धारिष्ठ्य आपल्यात होईल का? आपण विचार करू मनाशी, नाही होणार. सुरुवातीचे 2-3 वर्ष मधुकरी करून नंतर जरा थोडस बळ आलं की लज्जा वाटते की आजची स्थिती आहे. त्यांनी त्या काळामध्ये आपल्या दारात मधुकरी मागितली असं मला समजतंय. हे कसं शक्य आहे? इथे कोणती प्रेरणा अंतकरणामध्ये आहे
काहीच म्हणू शकत नाही. इथे एकच त्यांचं पूर्वपुण्य आणि अनंत जन्मेची साधना. पूर्वजन्मी सुकृते थोर केली हो, आणि संतांची कृपा या दोन गोष्टीच्या सहाय्याने यांच्या अंतकरणामध्ये वैराग्याचं विस्फुल्लिंग उत्पन्न झालं आणि ते जीवन आपल्या कल्पनेच्या पलीकडे गेलं. इतकं म्हणू शकतो. युक्ती तव झाल्या कुंठीत सकळा, युक्ती तव झाल्या कुंठीत सकळा. उडली हे कळा जीवनाची, उडली हे कळा जीवनाची. संत चरणी भारे देवी तामस, संत चरणी भारे देवी तामस. उडली हे कळा जीवनाची, उडली हे कळा जीवनाची. संत चरणी भारे त्यांच्या जीवन पद्धतीचा अंत न लागल्यामुळे शेलक्या विशेषणांनी त्यांना गौरविलं गेलं. आपण त्याचे सर्व साक्षी आहोत. शेलक्या विशेषणांनी गौरविलं, आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणे त्याचा अंत लावण्याचा प्रयत्न केला. गुरुवर्य जयराम बाबांच्या सारख्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणं हे सुख लोलूप जीवाला शक्यच नाही, हे जिजीविषू जीवाला शक्य नाही. जगण्याची दुर्दैन्य इच्छाशक्ती ज्याच्या अंतकरणात आहे, सुखाची तीव्र लालसा ज्याच्या हृदयात आहे, त्यांना हे चिंतन संभवून सुद्धा शक्य नाही. अंदाजही लागणार नाही. कुणी माथे फिरू म्हणेल, कुणी विवेकहीन वैराग्य म्हणेल, हे सगळे माझ्या कानावर पडलेले शब्द आहेत. कुणी क्रोधी स्वभाव म्हणेल, अव्यवहारिता म्हणेल, वेगवेगळे नाव. कारण दुसऱ्याच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास जेव्हा मनुष्य करीत असतो तेव्हा स्वतःचं व्यक्तिमत्व आदर्श आहे अशी त्याने चुकीची धारणा केलेली असते आणि त्याच्याशी जोडून तो पाहत असतो. महात्म्यांना तुकोबारांच्या जीवनाशी जोडावं. आपल्या कक्षेतून किंवा आपल्या दृष्टीतून महात्मा शोधता येतच नसतो. आणि नाहीतरी वारकरी संप्रदाय आणि या संप्रदायाच्या मार्ग काय मार्गसरणीमध्ये किंवा विचारसरणीमध्ये कार्य करणाऱ्या लोकांनी आपलं जीवन थोडं तरी संतांना जोडून पाहायचं असतं. थोडं तरी जोडायला पाहिजे. नाहीतर एक तर त्यांना जोडून आपलं जीवन पाहावं, नाहीतर आपल्याला योग्य अशा पद्धतीने तत्वज्ञानामध्ये बदल करीत जावा. दोन्हीतलं कोणतं तरी पहा. वर्तमान काळात असं झालंय, संप्रदायाची एकंदरीत ध्येय धोरण आणि संप्रदायाचं तत्वज्ञानाचा ताळमेळ बसायला राजी नाही. मोठी कठीण प्रसंगाची बाजू सध्या आहे. वर्तमान संप्रदायाची परिस्थिती आणि मार्गदर्शक तत्वज्ञान या दोन्हीचा जोड बसवणं आवश्यक आहे. कोणत्या का मार्गाने बसवलं होईना? एक तर आपल्यासाठी तत्वज्ञान बदलावं, नाही तर तत्वज्ञानासाठी आपण बदलावं. दोन्हीतलं कोणतं तरी भाग. सोप्या भाषेत गाथेमध्ये आडवे पडणारे अभंग एक तर काढून टाकावे, नाही तर जे अभंग आहेत त्याच्यासारखं आपण होण्यासाठी जटावं. यातला जो सोयीचा मार्ग वाटेल तो स्वीकारण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याच्याशी मला काही कारण नाही. व्यक्तिशः मला त्याची काही घेणं देणंही नाही. कारण भारत परिस्थिती बिघडली तर संप्रदायातून अलगतपणे बाजूला निघण्याची मनोवृत्ती मी आधीच तयार करून ठेवलेली आहे. अलगतपणे कोणालाही काहीही न कळू देता अलगतपणे बाजूला. कारण संप्रदायात आहे संप्रदायात नाही हे फक्त कशावरून ठरतंय? कपडे आणि कीर्तन दोनच गोष्टी आहेत. कपडे, माळ आणि कीर्तन या तीन गोष्टी बदलल्या की तो माणूस संप्रदायात राहतच नाही. त्याच्यामुळे त्याचं टेन्शन नाही. तत्व आणि आजची स्थिती या दोन्हीचा ताळमेळ बसवताना या साधकांची दिशाभूल निश्चित आज होते की नेमकं करायचंय काय. हा संप्रदाय कट्टरवादी का सहिष्णुतावादी, समन्वयवादी का वैराग्यवादी, त्यागवादी का भोगवादी, नेमकं काय का त्याग भोग समन्वय? काही मिळ नाही, मलाच मिळ नाही हे सत्य सांगतो. मलाच अजून तपास नाही. नेमकं काय, नेमकं करायचं काय, नेमकं पाहायचं कोणाकडे? बाबाच गेले, मारुतीबा अजून आहे, दोन पाच महात्मे अजून असतील, ते काही सांगतच नाही. ते कोणतं मत आग्रहानं मांडतच नाही. कारण त्यांना उपाधी नको, डोक्याला टेन्शन नको, त्यांना कोणालाही दुखवायचं नाही. हीही भूमिका फारशी गौरवास्पद आहे अशातला भाग नाही. निवडावे खडे तरी दळण ओज घडे, नाही तरी नाचून जाय कारण आळस उरे हाय. पुढे
दुर्जनाचा मान सुखे करावा तरी बोलक्यांची संख्या वाढावी हा संप्रदायाचा हेतू कधीच नव्हता. भगवान पांडुरंगाच्या भक्तीनं अंतकरण ओतप्रोत भरून ओसंडून वाहणाऱ्या हृदयंगम भक्ताची संख्या वाढावी. हरिभक्त या विश्वामध्ये आपल्या तेजानं चमकून दिसावा. सामान्य जगाची सुख लोलूप आणि द्रव्य लोलूप जी जीवन पद्धती आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळं काहीतरी हो. जगाला विचार पडावा आणि आश्चर्यानं तोंडात लोकांनी बोट घालावीत की हे लोक कोणत्या ऊर्जेवर जगतात. हो धन्य म्हणवीन इहलोकी लोका बाकी आम्ही तुका भेटीनार. त्यांचं मनोगत आहे की मी लोकांना धन्य म्हणवीन. धन्य लोक कधी म्हणत असतात? आपल्यापेक्षा काही स्पेशल असलं तर धन्य म्हणत असतात. आपण वेगळे काहीच नाही जे असतील त्यांना माझा साष्टांग दंडवत. पण वर्तमान पद्धतीमध्ये आपलं वेगळे पण नेमकं कशानं दाखवायचं हा प्रश्न आहे. वेशानं तसे तर अभिनेते रोज वेगवेगळे वेश बदलतात. बोलण्यानं बोलक्यांचं तर आज पीक आलंय सर्वत्र. आपलं क्षेत्रच नाही सर्वत्र माणसं बोलत आहेत. राजकीय क्षेत्रात तर बोलणारे फार आहे. अभ्यासानं प्रचंड मोठ्या ग्रंथसंपत्तीचं आलोडन करणारे साहित्य क्षेत्रात हजारो लोक आजही आहेत. कशानं वेगळे पण साधू हा जगामध्ये वेगळा शोभून तेव्हाच दिसतो जेव्हा त्याचं जीवन पद्धती जगापेक्षा काहीतरी वेगळी असते. इतर सामान्य जनापेक्षा काहीतरी वेगळी असते. पामर विषयींपेक्षा काहीतरी वेगळी असते. सामान्य माणसं सुखाची इच्छा करीत जगतात. दुःखाला टाळायचा प्रयत्न करतात. आणि भगवंताच्या भक्तीपोटी किंवा त्याच्या भक्तीमुळे अंतकरणामध्ये निर्माण झालेला त्याचा वेद ही काय अवस्था याला कोणी मूर्छा म्हणो अनाकलनीय स्थिती म्हणो पण केवळ त्याच्या भक्तीसाठी जगातील सुखांना लाथाडण्याची वृत्ती साधूच्या जीवनात उत्पन्न होते याला आपण वैराग्य हे नाव देतो. त्याच्या अनेक व्याख्या भिन्न भिन्न प्रकारच्या पैकी आपल्याला शिकवली गेलेली सर्वांनाच माहीत आहे. पण हे वैराग्य उत्पन्न हृदयात होतं का? अनेक कारण शोधली आहेत. हो विषयामधील दोषदर्शनानं दोषदर्शन सगळ्यांनाच आहे. हो अत्यंत पामर जरी असला तरी त्याला विषयाचं दोषदर्शन कळतच आहे. बरं विषयाच्या अंगी सुख नाही का? निश्चित आहे. सगळ्यांना अनुभव आहे त्याचा. विषयाच्या अंगी सुखही आहे. इंद्रिय विषयाची इच्छाही करतात तरी देखील त्याचा तिटकारा अंतकरणामध्ये उत्पन्न होण्यासाठी कोणती वृत्ती क्रियाशील होत असावी? चिंतन सूक्ष्म कळत नाही. काय वाटत असावं यांना? कोट्यवधीची इस्टेट जी आपली आकांक्षा आहे आणि जी ज्यांच्याकडे उपलब्ध आहे आज आधी. बाबांचं जीवन पाहायचं म्हटलं की एकतर लाज वाटते वाटतं बोलूच नाही आणि बोलायचं म्हटलं तर फार दुःख होण्याचा देखील संभव आहे. म्हणून तुकोबाने याची सोय लावून ठेवलेली की जी आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यांनी सांगितलं फार जमत नसेल ना तर एक काम बरं आहे. भले मनविता संतांचे सेवक आयत्याची भीक सुखरूप. हो सुखरूप भीक आहे. संतांचं सेवक म्हणून घेणं बरं आहे. का? कारण संतत्व ठसावताना सायास लागतात आणि थोडं जरी चुकलं तरी केलेल्या सगळ्याचा नाश होतो अल्पवर्म जरी चुकलं तरी. हो ठसाविता बहु लागती सायास चुकल्या घरी नाश अल्पवर्म. हो साधकांना पाहिल्याबरोबर बाबांना त्यांचा क्रोध यायचा. अर्थात मार्गभ्रष्ट साधकांना मार्गस्थ साधकांना पाहून त्यांना आनंद वाटायचा. त्यांच्यासाठी त्यांनी अनेक कष्टही सोसलेले आहेत. मार्गभ्रष्ट साधक पाहिला की बाबा त्याला मारायचे झोडायचे हे आपण ऐकून आहोत. त्यामध्ये एक तळमळ होती. हो त्यामध्ये कुठली अतृप्ती नव्हती किंवा कुठला आरडाओरडा नव्हता. एक तळमळ होती की माझ्या तुकोबारांना अनुसरणारे साधक त्यांच्याकडे पाहिल्याबरोबर तुकोबारांचे प्रतिनिधी वाटावेत हे एवढं मोठं दिव्य ध्येय घेऊन निघालेले हे महात्मे होते. जरा मोठं ध्येय होतं हे. एवढं ध्येय आता कोणी धरण्याचं काही कारण नाही. हो आणि तिची पूर्ती होणंही संभवणं शक्य नाही. त्याला फार जळावं लागतं. परमार्थ हा मार्गच असा आहे की पूर्वजन्मीचे भयंकर पाप असले की भयंकर दुःख जीवनात येत. भयंकर दुःख जीवनात आलं की दुःखाच्या पोटी वैराग्य जन्म. ती एक प्रक्रिया आहे. ती अशी अचानक लादता येत नाही कोणावर. त्यामुळे सगळ्यांकडूनच आपण त्या पद्धतीच्या जीवनाची अपेक्षा करणं हा एक प्रकारचा आग्रस्ताळ आग्रही भाग ठरेल. स
सगळ्यांकडून जयराम बाबांच्या सारखी किंवा तुकोबारांच्या सारखी जीवन पद्धती संभवतच नाही. त्याला तसं ते जळत जळत यावंच लागतं, जळून कोळसा व्हावं लागतं. आणि सगळ्यांच प्रारब्ध कोळसा होण्यात उपयुक्त असेलच असं नाही. दुःखाच्या मग तरी वैराग्याची उत्पत्ती आहे आणि संचित तसं असावं लागतं. संचित माझी या संचिते दिली हे वसती. संचिताचा फार मोठा वाटा आहे परमार्थामध्ये. ते संचितही अनुकूल असून उपयोग नाही, बऱ्याच अंशी प्रतिकूल असावं लागते. बऱ्याच अंशी त्या प्रतिकूलतेने जीवनामध्ये संकट दुःख, त्यातून विवेक, विवेकाच्या द्वारा वैराग्य, जगताबद्दल प्रतिकूल भावना, जगत हे आहे त्याज्य आहे अशी भावना दृढ होणं आणि भगवंतावर प्रीती वाढणं, एकाच वेळी दोन गोष्टी संभवत नाही. आपण मध्यम मार्ग त्यामुळेच काढतो आणि चांगलं आहे. आजूबाजूला हरभऱ्याचं पीक घेतात लोक या पंचकृषीमध्ये, मराठवाड्यात पण हरभरा पेरतात लोक. पण तिकडे पिकाची एक पद्धत आहे, हो, पीक घ्यायचं, ते परिपक्व होऊ द्यायचं, वाळू द्यायचं, नंतर त्याचे मग झोडून पडवून त्याचे हरभरे तयार करायचे, पोते आता भरायचे आणि मोंढ्यात न्यायचे. ही आपल्याकडची पद्धत. हो, आता मोंढ्यामध्ये भाव मिळेलच याची शाश्वती नाही. एवढा वेळ वाट पहा, नंतर मोंढ्यात जा, तिथं तो व्यापारी म्हणतो की पट्टी नंतर घेऊन जा, आता सध्या पैसे नाही, म्हणजे अवघडच काम आहे. म्हणून इकडच्या हुशार शेतकऱ्यांनी त्या खटखटीतूनच बाहेर पडले. कधी तयार व्हायचं आणि कधी पोत्यात भरायचं, त्यांनी हिरव्याच्याच जुड्या बांधल्याने विकायला सुरुवात केली. हा खरा हरभऱ्याच्या विकण्याची खरी पद्धत नाही. ते विकतात ना ते जुड्या हरभरा हिरव्या, त्याचे पैसे जास्त होतात. पुढे भाव मिळतो न मिळतो त्यापेक्षा आधीच पीक काढून घ्या, ही जी पद्धत आहे परमार्थामध्ये तसंच आहे. कधी देव भेटायचा, कधी मोक्ष मिळायचा, कधी जीवनमुक्ती सापडायची, त्याच्या आधीच जर भाव चांगला मिळत असेल तर मध्येच कॅश करून घेऊ. विढाला पण हे सर्व करीत असताना एक वाक्य मी खात्रीनं सांगेन की आपली अंतःकरणं ढसढसा रडत आहे. मानो या ना मानो, ते रुदन फक्त आपल्यालाच ऐकू येतं. ज्याचा संसर्ग संत वाङ्मयाशी झाला, त्या वाङ्मयाच्या विपरीत जीवन जगत असताना आपले क्लेश फक्त आपणच जाणतो. सध्या बोलणारी माणसं इतकी दुःखात आहेत, इतकी दुःखात आहेत, इतके कष्ट पडतात. मला शर्टाला इस्त्री केल्याची लाज वाटायला लागली. मी जयराम बाबाचं कीर्तन करतोय याची लाज वाटते. मला त्या धारिष्ठ्याची कमाल वाटते. हो, चांगले कपडे घालून आणि चांगलं राहून संतांचं वर्णन करताना लज्जा वाटते. पण सगळ्या बोटात अंगठ्या घालून, अंगभर सोनं घालून तुकोबारा बोलताना किती मोठं धारिष्ठ्य लागत असेल. त्या धारिष्ठ्याला माझा सादर प्रणाम. विठाला आणि एवढं जर धारिष्ठ्य आपल्यामध्ये असेल तर आपल्या इतका धारिष्ठ्यवान संप्रदाय या पृथ्वी तलावर दुसरा कोणता नाही. या मुद्द्यावर मी पोहोचलेलो आहे. किती मोठं धैर्य आहे. तुकोबारा बोलायचे ते, हो ठीक आहे ना. अंबानीबद्दल बोलताना संभवेल, टाटाबद्दल बोलताना संभवेल. तुकोबाराय बोलायचे, जयरामबा बोलायचे आणि त्या स्थितीमध्ये आपण असे लाज वाटते. हो, फारणही थोडंच आहे पण याची सुद्धा मला लाज वाटते. आहे ते पण अंग झटकले की एका दिवसात निसते. मागे देवदासमधलं कीर्तन झाल्यानंतर मला एक पत्र आलं. आज उल्लेख करतो, त्याला वर्ष झालं. त्याच्यामध्ये त्या लिहिणाऱ्यानं इतकं सुंदर लिहिलंय की मला जर तो भेटला ना तर मी खरोखर त्याचं वंदन करेन. काय भाषा आहे, इतकी सुंदर भाषा वापरलेली आहे. केलेली आहे निंदाच आहे, पण इतक्या सुंदर भाषेतली निंदा सुद्धा मला स्तुती वाटली. त्याच्यात त्यांनी एक वाक्य लिहिलं की तुमच्या चकचकीत गाड्या आणि तुमचं हे अमुक पाहून कशाला भाषा तुकोबऱ्यांची करता. म्हणलं भल्या माणसा, आता ते सांगायची वेळ नाही कारण तो पुढे आलाच नाही. पुढे कोणी कधी आलं नाही 10 वर्षामध्ये अजून. त्यानंतर मी आव्हान केलं की हे तुला काही दिसत असलं तरी बाबा रे, पृथ्वीराज जाधव या नावावर 1 रुपयाची प्रॉपर्टी कुठेही दाखव, दुसऱ्या दिवशी मी जाहीर फाशी घेतो. 10 वर्षापासून मी कीर्तनकार आहे आणि महाराष्ट्रात बऱ्यापैकी पीक आलेलं आहे, पण वेळा अजून हातात घेतलेला नाही आणि घेणार नाही हेही प्रतिज्ञेवर सांगून झालेलं आहे. बात करण्यापेक्षा किंवा भाषा बोलण्यापेक्षा 1 रुपयाची प्रॉपर्टी कुणी दाखवा, मी तुम्हाला तुम्ही टाळ्या द्याव्यात ही माझी इच्छा नाही. हो, माझी इच्छा हीच आहे की ज्याला काही प्रॉब्लेम वाटतोय जीवनामध्ये आजच्या वर्तमान, जे आहे तेही गरज आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण संग्रह ह्या म्हणतात परिग्रह, तो परिग्रह कुठेही दाखवावा, दुसऱ्या दिवशी आपण आळंदीत फाशी घेऊ. कोणाला सांगणार पण नाही, रात्री घेऊ 3 वाजता, म्हणजे कोणावर जबाबदारी पण नको.
थांबलो का माहित आहे. तो पत्र लेखक जिथं उपलब्ध असेल किंवा त्याचा कोणी अनुयायी उपलब्ध असेल ते माझे वाक्य त्याच्यापर्यंत पोहोचवा. मी असं म्हणत नाही की हे फक्त मीच बोलतोय, असं बोलणारे अजूनही बोटावर मोजण्या इतके का होईना, महात्मे या संप्रदायामध्ये निश्चितच आहेत. म्हणून जयराम बाबाची पुण्यतिथी करण्याचं धाडस आपण करू शकतो, नाहीतर आपल्याला हे धारिष्ट्य होणंही शक्य नाही. प्रतिज्ञा असावी जीवनामध्ये काहीतरी. हो तू का म्हणे जिने शर्थी विन लाजीरवाने. फ्लेक्झिबल जीवन ठेवलं की माणूस आपल्यासाठी पळवा ठेवत असतो. लवचिक आतापर्यंत आणलं व देवाच्या कृपेने, आता काय पुढे देव करतो काय माहित. आणि मग 48 वर्षी पुन्हा लग्नाच्या बोहल्यावर चढून पुन्हा म्हणायचा देवाचीच इच्छा होती, आव गेला निघून तावाला मागून. 48 वर्षी बाबा आतापर्यंत का पूर्व तयारी करीत होता. एक एक विक्रम होत आहेत. वारकरी संप्रदाय हा विक्रमाचा संप्रदाय, रेकॉर्ड, नवनवीन रेकॉर्ड होत आहे तिथे. एक वाक्य परवा किंवा आलं की आपल्या संग्रहाला किंवा समृद्धीला तुकोबारांचे अभंग आडवे येतात म्हणून काही म्हटले काही अभंग गाळायला पाहिजेत. चांगली गोष्ट आहे, मी तर याला तयार आहे कधी पण. हो पण ते गाळायचे कुणी कोणत्या प्रतीमधून, कारण लक्षावधी कोट्यावधी प्रती महाराष्ट्रभराने जगभर पसरलेल्या आहेत. जे गाळायचे ते गाळण्याची प्रक्रिया कोणत्या मार्गाने करायची याचं सिच्युएशन पाहिजे. आनंद आहे, काल परत्वे गाळलंच पाहिजे, काल परत्वे बनवलं पाहिजे, याही विचाराला आमचं अनुमोदन. मला कोण विचारतो अनुमोदनाला पण सांगतो आम्ही. पण गाळायचे ते नेमके कोणते आणि कसे गाळायचे, गाळायचा मार्ग कसा, मार्गच नाही. रक्ताच्या थेंबा थेंबापर्यंत ते अभंग पोहोचले, आता गाळायचा चान्स नाही. फार तर आपण गळून जाऊ पण ते जिवंत राहतील. इथे काही वेगळं बोलण्यापेक्षा या बाबाला जीवन का असं जगलं असलं पाहिजे. काय माणसे उभीच झाली आमच्या जीवनात गोंधळ घालून ठेवला. असंही म्हणायची वेळ कधी कधी येते. काय झालं होतं तुम्हाला सरळ सरळ जीवन जगायला जसं लोक जगतात, उगीच काहीतरी वेगळी वाट पाडून ठेवली. हो आणि ती अशी पाडली की या वाटेनं चालणाऱ्याचाही जीव तिकडे गुंतलेला आहे. शेवटी इतके तर आपण वाईट नाही ना, पुण्यवान आहो ना, इतके तर भोगी नाही ना आपण, इकडे आलोच कसतो मग. हो चालतंय या वाटेनं पण दृष्टी तिकडे आहे. हो आगतिकपणे चालतोय, कुणीतरी इकडून चालवतं, इच्छा असं चालवत नाही. हो इकडे चाललंय खरं पण चिंतन त्या मार्गाचं चाललेलं आहे. आणि त्या मार्गावर आपल्याला का चालता येत नाही म्हणून एक त्रागा अंतकरणामध्ये होतोय. ढस जसा रडतायत अंतकरण, म्हणून ज्यांचं जीवन चुकलंय असं त्यांना वाटतंय अशी माणसं कधी पण तात्विक चर्चा करीत नाही, संतांबद्दल बोलत नाहीत, मौन धरतात, गुपचूप राहतात, कीर्तनाच्या गावाला अर्धा तास आधी पोहोचतात, लोकांमध्ये फारसं काही बोलत नाहीत. हो मऊ चर्चा करतात, विनोद करतात आणि लोकांच्या विचाराला कुलूप ठोकून आपलं काम साधून घेतात. आणि कोणता मुद्दा उरावर येईल सांगताच येत नाही, कोणताही येऊ शकतो कोणताही. मी एकच मुद्दा पुढे आणला होता की छत्रपती शिवराय तुकोबारांचे गुरु आहेत. हा छत्रपती शिवराय शिष्य आहेत, तुकोबाराय गुरु आहेत. नसले तरी गुरु, त्याच्यावरही वाद आहे. नसले तरी कीर्तन ऐकत होते शिवरायांच्या अंतकरणामध्ये, तुकोबारायांच्या बद्दल नितांत असतात. आणि शिवराय राजे, राजे ते पण लोकशाहीतले राजे नाही, व्हिटो पॉवर. हो त्यांचाच निर्णय हा फायनल, त्याला कोणाला विचारायची गरज नाही, कुठला कायदा नाही, त्यांचाच कायदा. आता सार्वभौम राजा ज्या तुकोबारायांचा शिष्य आहे आणि पांडुरंगाच्या बद्दल नितांत आस्था तुकोबारायांच्या अंतकरणात आहे, नितांत आस्था. पांडुरंग परमप्रेमास्पद आहे, देव आवडता आहे, त्याच्याशिवाय कुणीच नाही. तुझे विने केशवा अनुन आवडे, तो एकटाच आहे. हो तू एकला आवडती इतकं प्रेम पांडुरंगावर आहे. अर्थात पांडुरंग प्रिय आहे आणि राजा हाताशी आहे. अशा वेळी मला असं वाटलं की तुकोबारांना असं का सुचलं नसावं शिवरायांना सांगायचं की राजे तुम्ही राजे आहात, माझ्या पांडुरंगाची मंदिरं गावोगाव बांधा. शिवरायांनी बांधले नसते का? रामदास स्वामींचं ऐकून बरंचसं मंदिर बांधायला सहकार्य हनुमंताच्या मंदिरांना केलेलं आहे, इतिहास बोलतोय. पण आश्चर्य वाटतंय की तुकोबारांनी हा प्रस्ताव शिवरायांच्या पुढे का मांडला नसावा. आश्चर्य का मांडला नसावा आणि त्याच्याही पुढे जाऊन संपूर्ण गाथेमध्ये शिवरायांच्या नावाचा उल्लेख कुठेही त्यांनी केलेला नाही, हे आश्चर्य सगळ्यात मोठं. हो आपण काही अभंग शिवरायांना उद्देशून लिहिले असं मानत जरी असलो
तरी त्या अभंगाचा गर्भितार्थ पाहिला तर शिवरायांना उद्देशून आहे असं वाटत होतं. शिवबर्गवारी आपण केली हो, एखाद्या व्यक्तीला उद्देशून अभंग त्याच्यामध्ये दिसतच नाही कोणीच. काही धरणे करायला उद्देश म्हणून आपण बोललो, प्रत्येक अभंगाच्या गटाला आपण काही कथा जोडल्या आहेत, पण त्या अभंगाकडे पाहिलं की तसं सर्वांशानं वाटत नाही. त्याच काळामध्ये एक साधू होऊन गेले की ज्यांनी शिवरायांचं वर्णन करण्यामध्ये समाजच्या समाज खर्च केले. तुकोबाराय आपल्या शब्दाला जागले, वर्णावी ते ढोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची बोलू नये. आणि बोलले नाही तर म्हणून मानवाची कीर्ती बोलले नाही इतकं सांगितलं नाही तर त्या गाथेमध्ये स्वतःच्या माता पित्यांच्या नावाचा उल्लेख सुद्धा केला नाही. एवढा मोठा गाथा, माता पित्याचं नाव नाही, भावा बहिणीचं नाव नाही, मुलाबाळांचं नाव नाही, फार काय सांगावं, गावाचं नाव नाही, आडनावाचाही उल्लेख नाही. विठाला विठाला या अंगाने गाथेकडे कधी पाहिलं जाईल का? गाथा ही तुकोबारांची सार्वभौम निवृत्ती आहे, निर्मिती आहे, आणि त्या निर्मितीचं त्या पद्धतीने संशोधन कधी होईल का? तुकोबारांना नेमकं काय म्हणायचं हे फक्त गाथेतच कळू शकतं. तदनंतर लिहिलेल्या गद्य वाङ्मयामध्ये सर्व अंशानं कळेलच असं नाही. कारण महाराजांच्या नंतर काही दशकानंतर महिपती महाराज झाले. कोणत्याही साधूचं चरित्र जेव्हा नंतर लिहिलं जातं तेव्हा त्याच्या त्याच्यामध्ये बरंच ड्रॅमेटायझेशन झालेलं असतं, ते यथार्थ नसतंच कधी. पूर्ण सर्वांशानं चूक असतं असं नाही, पण सर्वांशानं बरोबरही नसतं. म्हणून तर वादग्रस्त विषय महाराजांत तुकोबारा संवेदनशील झालेत. कारण काय आहे, संवेदनशील यासाठी झाले की त्यांच्या मताचं अनुसरण अवघड पडायला लागलं. हा कालाचा महिमा म्हणा किंवा काही म्हणा, फारच अवघड पडायला लागलं. आणि ते करणं नक्कीच गरजेचं आहे का असाही प्रश्न उभा राहिला. का साऱ्यांनीच घ्यायचं, प्रपंच पेटून द्यायचे, गरज तर नाही त्याच्याशी. इतके संत संप्रदायाला लागतच नाही. ही मनोवृत्ती समाज विपरीत दिसते, हे जीवन ॲबनॉर्मल दिसतं. अलीकडच्या भाषेमध्ये नॉर्मल नाही. नॉर्मल माणूस एकाच पद्धतीने जगतो, सकाळी उठतो आणि दिवसभर किती मिळवायचे याचा विचार करतो, काय भोगायचं, काय खायचं, काय प्यायचं, कसं द्रव्य वाढवायचं, कसा प्रपंच मोठा करायचा हा विचार करतो. आहे त्या प्रपंचाला काडी लावण्याची वृत्ती अंतकरणामध्ये निर्माण होणं हे ॲबनॉर्मॅलिटी आहे, हे अस्वाभाविकता आहे, हे स्वाभाविक जीवन नाही. आणि ही अस्वाभाविकता या महात्म्यांच्या जीवनात निर्माण करणारा एकच गुन्हेगार आहे, तो हे पांडुरंग. तुकोबार बोलले, मी आधी बरा होतो, चांगला होतो, कुठून पिसं लावून घेतलं पाठीमागे, काय वेळ लागला असेल मला याचं, माझ्या जीवनाचं यानं वाटोळ केलंय, पहिला जो होतो तो सुखी होतो, याच्या नादी लागून अधिकच माझा तोटा झालाय, असंही काही बोलणं महाराजांनी केलेलं आहे. हो, काय यांच्या अंतकरणामध्ये त्यांनी वृत्ती उत्पन्न केली भगवंतानं, की त्याच्या प्राप्तीसाठी ही माणसं सामान्यपेक्षा विपरीत दिव्य करायला निघाली आणि बोलू लागली की अशी जर सुख कोणती असतील की ज्या सुखामुळे देवाचा वियोग होत असेल तर त्या सुखाला आग लागो. पहिलं चरण आगीला आपला
जेने हरी नये मुखा, जेने हरी मुखा नये तया सुखा आगे लागू, आग लागू त्या सुखाला। हे वाक्य मध्ये चमत्कारिक आहे। आपल्या सुखाला आग लावण्याची इच्छा अंतकरणात त्यांच्या निर्माण होते। आग लागू म्हणजे त्यांचा सर्वथा विध्वंस। देवापासून वियुक्त करणारी सुख मला नको आहे। याचा अर्थ असा आहे की सुखापेक्षा देव मोठा वाटतोय। मोठा का वाटू लागला? मोठा म्हणण्यापेक्षा सुखापेक्षा देव आनंददायक वाटतोय। या सुखापेक्षा काहीतरी मोठं सुख प्राप्त झालंय की काय? बर, ते जर प्राप्त झालंय मोठ्या सुखानंतर छोट्या सुखाचा एवढा तिटकारा याचं काही कारण नाही। ही दशा नेमकी कोणती समजत नाही। सुखाला आग लागो की ज्या सुखांमुळे भगवंताच्या चिंतनामध्ये वियोग होईल, परम सुखाच्या प्राप्तीनंतर त्याचा वियोग पुढे होत नसतो। नित्यानंदापुढे आनंद तो कोण हो? हरी मुखान ही भीती तुम्हाला वाटते याचा अर्थ सुख तुमच्या चिंतनामध्ये प्रतिबंध उत्पन्न करते, त्याला तुम्ही आग लागो म्हणता। भगवंताचा वियोग सुखामुळे होतोय, त्याचं नाम मुखामध्ये राहत नाही असा तर आमचा अनुभव नाही। असं तर होत नाही। सुखामध्ये आम्हाला देव आठवतो, दुःखामध्ये देव आठवतो। आम्हाला सुख नको असं बोलणारा माणूस अभिनव आहे। असं म्हणणारे माणसं सहसा सापडत नाही। असे म्हणणारे महात्मे साधू साधक सुद्धा सापडत नाही। सुखासाठी देव आणि सुखाच्या मोबदल्यात देव, मोबदला सुद्धा नाही। सुखाच्या मोबदल्यात देव फार सोपा झाला असता। सुख सोडले की लगेच देव मिळाला अशी गोष्ट नाही। सुखाच्या त्यागानंतर आणि ईश्वर प्राप्तीच्या पूर्वीचा मधला जो काळ आहे तो गॅप किती मोठा असेल सांगता येत नाही। की वाटत अशी आहे ते आधी सगळं सोडून द्या, नाही ते मिळेल की नाही याचा भरवसा नाही। मी आधीच बोललो एक लॉटरी लावणार आहे जीवनाची, ज्यांना लावायचं म्हणून तर कोणी सहसा लावत नाही। बरं, ही काही अशी ऑनलाईन लॉटरी नाही, लावले की रिझल्ट कळतो, याचा रिझल्टही लवकर कळत नाही। मधली जी रिक्तता आहे ती भयंकर आहे। आहे ते सगळं सोडून द्यायचंय, अगोदर भिकारी व्हायचंय, नंबर एकच ठरवून व्हायचंय ते। अन्य आश्रयानाम त्याग, आधी अन्य आश्रयांचा त्याग करायचा, मग त्याला इच्छा झाली। जसं एखाद्या विवाहित पुरुषाला एखाद्या त्रयस्थ स्त्रीनं सांगावं, तुझ्या पहिल्या बायकोला घटस्फोट दे, मग तुझ्याशी लग्न करायचं की नाही मी ठरवीन। म्हणजे आहे तो प्रपंच आधी नाचवायचा आहे, आणि मग तिच्या मनात आलं तर ती विवाह करते। आहे त्या सुखाला लाथाडायचंय, आणि मग त्याला जर इच्छा झाली पुन्हा त्याच्यामध्ये लांबी किती ठेवायची? शत एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया। देवा काही अडचण नाही, शंभर जन्मानंतर जरी तुला आमची दया आली तरी तोपर्यंत आम्ही या रिक्ततेमध्ये घालू, या मधल्या गॅपमध्ये सुखाला लाथाडून आणि भगवत प्राप्तीच्या पूर्वी आणि साधना करीत राहू। गोपाली कीर्तनात लोकांना झोपा येऊ नयेत म्हणून तर कीर्तन विदुषकी झाले। मी चिंतन केलं कीर्तन विदुषकी कधीपासून झाले। विदुषकी विदुषकी म्हणजे काय म्हणतात त्याला? सोंगाडे कीर्तन कधीपासून आले आणि त्यांचा शिरकाव संप्रदायात कधीपासून झाला? पूर्वी लोक झोपायचे, कीर्तनात लोक झोपायचे, याच्यावर विनोद करायचे लोक, पण कीर्तन इतकं विनोदी नव्हतं। जे लहानपणी आम्ही ऐकायचो कीर्तनकार सांगायचे म्हणे, डॉक्टर काय डॉक्टर म्हटला, डॉक्टरकडे कुणीतरी झोपीच्या गोळी घ्यायला गेला, गोळ्या दिल्या तरी त्याला झोप येईना, तो म्हटला डॉक्टर साहेब दोन गोळ्या घेतल्या तरी झोप येत नाही, डॉक्टर सांगितलं मग एवढ्या येत नाही ना तुम्ही कीर्तनात जाऊन बस, असं पूर्वी सांगायचे, म्हणजे असे विनोद होते। याचा अर्थ कीर्तन हे लोकांना झोपवण्याचं साधन त्या काळात होतं। तरी देखील जुन्या कीर्तनकारांनी अंग विक्षेप केले नाही, तरी देखील वाणीची मर्यादा सोडली नाही, तरी देखील विभत्स शब्दाचं उच्चारण मुखाता होऊ दिलं नाही। हो, त्या झोपांमुळे तर कीर्तनामध्ये विनोद आले, आणि ते इतके आले की दोन माणसं सक्सेस झाले। त्यांची हृदय आतमध्ये ढसढसा रडतात, ते जवळून पाहिलंय। हो, मी खात्रीनं सांगतो महाराज, दृष्टीला दृष्टी नाही देत ही माणसं, नजरेला नजर देऊ शकत नाही, बिलकुल नाही। मी तर कालच आहे हो, अवघे 12 वर्ष झाले। जरा जाळपोळ जास्त जाळपोळ म्हणजे स्वतःच्या जीवनाची, बरं, स्वतःच्या जीवनाची सांगतो, दुसऱ्याची जाळपोळ केली नाही अजून, कुणाचं काही जाळलं नाही, कुणाच्या सुखात विघ्न केलं नाही। हो, जरा जाळपोळ जास्त केली, बाकी 10-12 वर्षाचा आहे, पण बात करायची असली तर गप्पा भाषा जाळून बोलाव। जरा थोडं काय आहे, कोणतीही गती, मी रात्री सांगितलं, कोणतीही गती मिळण्यासाठी आधी मागून पेटावं लागतं। ते रॉकेट नाही का रॉकेट दिवाळीचं, त्याला खालून पेटवलं की ते मागून जळतंय, पुढे दिशा दर्शन होत असते त्यात। तसं परमार्थात मागून पेटून घ्यावं लागते, पार्श्वभागानं म्हणायचं मला नाही, मागचं जे आहे आधी ते
जाऊन संसार बैसलो अंग जुनी मंडळी सांगताय बरीच जुनी मंडळी माझ्या पुढे आहे जुनी म्हणजे यांच्यापेक्षा आधीचे जर कदाचित कीर्तनकारानं आधुलीभर जवारी घेतली कीर्तन करून आधुलीभर जवारी गावोगाव द्यायचे ना लोक जवारी द्यायचे जवारी म्हणतो मी ज्वारी नाही म्हणत किंवा जवारी म्हणायचे आधलीभर जवारी घेतली तर तो कीर्तनकार देणाऱ्याला पाया पडवून सांगायचा की मामासाहेबांना कळू देऊ नका बरं मामासाहेबांना सांगू नका बरं असं जुनी कीर्तनकार सांगायचे किती आधली भर जवारी घेतलेली मामासाहेबाला कळू नये याची खबरदारी घेतली जायची कारण मामासाहेब काहीतरी नक्कीच त्याला प्रतिबंध करीत असतील बोलत असतील म्हणत असतील असं काही होत असेल हा काळ या संप्रदायाचा होता हो आता काळ बदलला त्यांना किती दिले होते आम्ही काय पोतराज आहे का ते महाराज आहे ना आम्ही काय पोतराज आहे का हॅलो 5,000 लागतील तर जमतंय कसं काय बाबा हे जरा अवघडच काम आहे नाही का लाज वाटते लाज कीर्तनकार असल्याची नक्कीच वाटते आणि तुम्ही सगळे माझे गुरुबंधू आहे बा एकाच नावेचे प्रवासी आपण म्हणून खाजगीत बोलायला काही हरकत नाही जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर फेटाव करण्याला काडी लावायचा मी विचारा मी जयराम बाबाच्या जवळ बोलतो हा याला ताप पेटून द्यायचं शेकत बसायचं आणि भीक मागून का खाणं होईना पण इतकी लज्जास्पद जीवन पद्धती कारण त्या नावालाच किंमत उरली नाही कीर्तनकार अजिबात उरली नाही तुम्हाला कुछ व्हॅल्यू नाही आणि इतकं कोटग जीवन जर जगण्याची आपली इच्छा असेल तर यापेक्षा हे वेश उतरून अधिक कोटग होणं परवडलं अजिबात किंमत नाही राहिली ना अजून तर फार नसायचे कारण आपली लाचारी स्पष्ट दिसू लागली आहे आपली लोलुपता स्पष्ट दिसू लागली आपल्या रूपरूपासाठी लाळा गळू लागल्या आणि हे जगाला दिसतंय आता लोक काय बोलतील काही दिवसांना सांगता येत नाही मारतील बदलतील कारण चार्जेस तेवढा वाढला आपला जर 2 तासाचे आपल्याला 10 लागत असतील तर मिनिटाचे किती याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर हे जरा अवघडच काम व्हायला लागलंय आणि त्यामुळे या भाऊ गर्दीमध्ये आपलं स्थान शोधण्यापेक्षा बाजूला उभारून पाहिलं की बरं पडतंय आजच्या काळामध्ये टेन्शन नाही फक्त गायकांना आणि वादकांना लोक असं बोलतात ना हो दुसऱ्या दिवशी गेलं की कालच्या कीर्तनकाराबद्दल सुरूच करतात लोक आपण निघून गेलं की आपल्याबद्दलही सुरू करीत असणार आहे ते काय आपले काही कोणी सासरे कधी बोलणार आहे अजिबात नाही सुरूच करतात कालच्याबद्दल काय त्यांचा अवतार काय त्यांचं बोलणं सुरू करतात तेव्हा कळतं की आपण गेलो की लगेच हेच सुरू करणार आहे की दिवस एवढे वाईट येण्याचं काय कारण आहे बा याला का ग्लोबलायझेशन म्हणावं याला का आर्थिक उदारीकरण म्हणावं मुक्त आर्थिक धोरण म्हणावं हे असं का होत आहे ह्या आपल्या इच्छा कधीच नव्हत्या कधीच ह्या इच्छा घेऊन आपण आळंदीला आलेलो नाही निश्चितच नाही अजिबात नाही तेच करायला लागला लोकांना फोन जर केला तर लोक सांगतात फोन कट करतात पा हो एक माळकरीचं म्हटला माळ घातली पस्तावा केला बाबा वारकरी संप्रदायाशी जोडला गेलो पस्तावा झाला म्हटलं का हो ते म्हणे तेव्हा तरी कोणाकोणाला आणि मागणाऱ्याची संख्या वाढली कोणाची संस्था आहे तर कुणाचं मंदिर आहे तर कुणाचा मठ आहे तर कुणी पोरं सांभाळतंय तर कुणी काही करतंय तर कुणी काही नाही म्हणावं ती कुणी वाईट आहे हो म्हणावं ती कुणी वाईट माळ नसती तर किमान माझ्या दारात तरी आले नसते माझ्या कुणी नाही म्हणायचं पाप तरी घडलं नसतं पंचायत आहे वासरवाचा भोकसा गायी पुढे ठेवून जायचा उगा नागे पीक शिरसा बुद्धिवंत ही जगरूपी गाय इतकी लाकुळी आहे भोट पुढे मांडल्याशिवाय पान होत नाही भोट गाय काय करते माहितीये वासरू जरी मेलं तरी त्याच्यात भुसा भरला आणि पुढे मांडलं माऊली म्हणतात बुद्धिमान माणसं काय करतात वासरू मेलं मरून दे आपल्याला दुधाशी कारण आहे त्याच्यामध्ये भुसा भरतात त्याला शिवतात आणि गाय पुढे मांडतात ती वेळी गाय त्याला ताकते वात्सल्यानं
आणि पाना सोडते. हो म्हणून गायची धार काढायसाठी भूत जिवंत असलाच पाहिजे असं काही नाही. तो मेलेला असला तरी चालतो. मासे बरेच भूत पुढे आले. भूतांमध्ये स्पर्धा लागली. भूतांचे आकार वाढत राहिले पण त्याच्यामध्ये निष्प्राणता आहे. विडारा विडारा वैराग्य हा वारकरी संप्रदायाचा प्राण आहे हे कुणी नाकारू शकत नाही. हा परिग्रह हा मुख्य नियम आहे. असावा ज्ञानेश्वरीचा पहा हे प्राण आहे. या दोन गोष्टी जर संपल्या तर बाकी किती अजागर वाढला तरी याला ते ऊर्जा राहणार नाही. हा संप्रदाय अजागर नाहीच आहे. याला विशिष्ट मार्गदर्शक जीवन पद्धती आहे साधकांची, या संप्रदायाच्या अनुयायांची. म्हणून इथं असं होणार नाही की लोक कधीच संतुष्ट होणार नाही, कधीच नाही. आणि यांची कृपा आपल्याला तर कधीच मिळणार नाही, कारण संत त्यांच्यावरच कृपा करतील ज्यांचं जीवन त्यांना आवडेल. शुद्धचर्या हे संतांचे पूजन लागतचे धन ही वित्त. ज्यांना सुखाला आग लावायची ना आपण सुखाला शृंगारू लागलेलो. तुकोबार म्हणतात आग लागो मला ते सुख नाही पाहिजे. ज्याच्यामुळे माझ्या मुखाला हरी येत नाही, देवाचं नाव येत नाही, हे पार काहीच होत नाही. पण ही वन वे ट्रॅफिक आहे. याच्यात एकदा शिरलं की माघारी फिरता येत नाही. हो शिरायचं की नाही याचाच आधी विचार करावा. अनेकांचा हा प्रश्न. बरीच माणसं गेली पहा. मी आळंदीत आल्यापासून बरेच संग्रही माणसं मेलेली पाहिली. वैकुंठवासी झाली हे संग्रही नव्हते, हे उधळे होते. हो लगझऱ्या करा, विद्यार्थी बसवा, वृंदावनला न्या, 2 कोटी त्यात घाला, लीला आणा, त्याच्यात 2 लाख घाला, याच्यात 5 लाख घाला, होता कशी येतील. यांनी पाहिले घालून सगळे होते नव्हते ते संग्रही माणसांना. बरेच संग्रही गेलेले पण मी पाहिले. नवल आहे बिचाऱ्यांना त्या संग्रहाचा कधी आनंदही नाही मिळत. ठीक आहे ना, ऐश्वर्य संग्रहित करावं पण त्याचं आपल्याला तरी सुख असावं. हो ते सुख तर मिळालंच नाही पण ते जीवाचं वैरी झालं. बरेच गेले आणि एकच ठरवलं वैयक्तिक जीवनात की संत होणं ही घटना किती जरी अवघड असली तरी त्यांचा एक एक गुण अंगी बांधवता येऊ शकतो. त्यामुळे मला दिसला अपरिग्रह, म्हटलं एवढं आपण करू अपरिग्रह. हो अपरिग्रह या एका तत्वाला घेऊन चालायचं मी ठरवलं की आग नाही. किती डोंगरावर ठरवलं 97 की जाहीरपणे बोलतोय उगीच नाही, काहीतरी तयारीनेच बोलतोय. परिग्रह नाही करायचा हा निश्चय केला आणि ते तो निश्चय पुढे चालवताना आज कष्ट अनेक पडत आहेत पण परिग्रह नाहीची ग्वाही आज मी देऊ शकतो. तसा संतांच्या जीवनाला आपल्या जीवनातला कोणता तरी एक गुण जोडून पाहणं गरजेचं आहे. कपडे सोडून विडाला जास्त नाही, काहीतरी एक जोडून पाहायचं की हे टॅली होतंय का टॅली. एक जोडायचं एक. केवळ मी कीर्तनकार कीर्तन करतो, भजन म्हणतो, गाथा वाचतो म्हणून मी त्यांच्या जीवनाशी जोडलं गेलो असं म्हणता येत नाही. हा माझा प्रोफेशनचा भाग झाला. प्रत्येकाने विचार करावा हा माझा व्यवसाय. हो मी व्यावसायिक नाही, मी त्यांचा अनुयायी आहे. आणि अनुयायी जसं बापाचं नाव जोडतो आपण, जोडल्याशिवाय तो आपला बाप ठरत नाही, तसं संतांचं तत्व जोडलं जावं. ते म्हणतात आग लागो, आम्हाला नाही पाहिजे ते सुख. आगी लागो मला फार शास्त्रार्थ सांगत बसायचं नाही. ते आग लागो का म्हणतात, कशासाठी म्हणतात, याच्या उचल वांगड्या शास्त्रातून भरपूर करता येते. न्यायशास्त्र सांगतंय की सुखही वेदनाचं आहे, दुःखही वेदनाचं आहे, दोन्ही वेदनाचं आहे. वेदना कुठे आनंददायक असते का, या घटनांना काही अर्थ नाही. त्यांना सुख नको, त्यांना पाहिजे पांडुरंग. तू एकला आवडशी आम्ही बोललो. हो पांडुरंगाच्या भक्तीनं त्यांचं अंतःकरण एवढं संवेदनशील झालेलं आहे की सुख त्याच्या चिंतनामध्ये वियोग करताय. हो त्याच्या चिंतनापासून अंतःकरण दूर येतं हे कळलंय. नको आम्हाला ते सुख. आगी लागो तया सुखा जेणे हरी नये मुखा. हो आणि वास्तववाद सोडून कीर्तन ही एक फक्त प्रक्रिया राहिली, पद्धत आहे, बाकी काही नाही. कारण कसं आहे, आता कीर्तन करताना एक मन मला आठवते, रात्रीच बोललो मी. हो इथे उभं राहून सगळं बोलता येतं पण ते वाटतं कसं, सौची एक खाके बिल्ली हलको चली, सौची एक खाके बिल्ली चली हलको. हो इस्लाम धर्मामध्ये मन आहे अशी, सगळं काही करून सगळं काही वाढून मग तू खूप बरा म्हणतात. अरे आणख्या काय म्हणतात ते पहिलं पहा. विठाला विठाला नाही जमत, नाही जमत, कसंही सण आता फक्त माझा क्रोध येऊ शकतो. क्रोध आला तर फार तर मला कोणी मारू शकतो. सुपारी देण्या इतकी सुद्धा क्षमता आपल्या संप्रदायात बऱ्याच लोकांकडे. अरे जाधवाची सुपारी द्या जरा आटपून टाका बरं. आनंद आहे जायंगे, रुखे तुम्ही करणार की आहे, थांबून तरी काय नवं करायचं. हो पण उपाय नाही, नाहीच जमत ते. तुम्ही कसाही समन्वय लावा. मी विचार केला
की आपलं जीवन आणि संत वाङ्मयाचा मेळ कसा तरी बसू, थोडा जरी बसला तरी बसू। महाराज नाही बसत तो, बसत असला तर मला कोणी सांगावं, मी माझ्या तोंडाला खिळे ठोकतो खाली बंद करून। या माणसेत काही सायकलवर फिरत होते, काय ते जीवन होतं, भजन करीत बसायचे लंगोटी लावून इथं, हे काय आपल्यापेक्षा वेगळे नव्हते, हे आपल्यातलेच आहे। असं कसं झालं यांचं, एवढं मोठं लांबलं तरी जीवन जगले तरी सुखाची लोलुपता का नाही? आपण का लोलूप होतो आहो, कुठे कशासाठी जातो आहो? हे झालं जर असेल ना ग्रहस्थी लोकांच्या संसर्गाने झालं। पहा नाथ महाराजांचं चिरंजीवपद जर पाहिलं ना, सगळे वाळले तुकडे पचवणारे माणसं आहे आपण, सगळे वाळले तुकडे पचवणारे सगळे आहो आपण, पण आता आपल्याला गरम चपाती लागते। हे बिघडवलं जर असेल ना तर ग्रहस्थ्यांनी बिघडवलंय। हो, वैराग्य पुरुष देखोनी त्याची स्तुती करीती जनी, एक सन्माने करून पूजे लागोनी पहिने ती, तयाचे वैराग्य कोमल कंठक नेटन धरीत निष्ठंग। सप्ताह बंद झाल्याशिवाय वारकरी संप्रदायामध्ये साधक पुन्हा निर्माण होणार नाही। ते तर असे वाढायला लागले, गल्ली गल्लीत सप्ते झाले, गावा गावात झाले, पार्ट्या गावात चार 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 पार्ट्याचे चार सप्ते, राजकारणामध्ये सप्त्याची आवश्यकता भासली लोक जमा करायसाठी, त्यांचा एक नवाच खटका सुरू झाला। यांनी तर असं चालवलंय, महाराज किती लाख पाहिजे पप्पो पप्पो? यांनी तर विचार केला एवढे मी मिळत असते का? नाही हे कमीच आहेत मग। हो ते काय, हो कीर्तनकारांना कथाकारांना आपला रेट अजून ठरवताच येईन, त्यांना वाटतं याच्यापेक्षा जास्त असू शकतो। नेती नेती श्रुती देखील नेती नेती म्हणेल काय भाव आहे, हे निश्चित अजून झालंच नाही, कारण एकानं एक सांगितलं की दुसरा म्हणतो मी दीड देतो। मला एकानं परवा फोन केला, महाराज म्हणे एका नालायक कथाकाराने आम्हाला धोका दिला पाहा, हे वाक्य लोक बोलतात। हो मी महाराज 4 लाख रुपये घेऊन येतो, पण मला रामायण कार पाहिजे म्हणे चांगला, पण ते तसेच तसलाच पाहिजे। म्हटलं हा अपघात वारकरी संप्रदायात क्वचित होतो बाबा, वारंवार नसतो हो। मला नाही शक्य म्हटलं, कारण ती रेट लिस्टही मला माहित नाही, ती नावही माझ्याकडे उपलब्ध नाहीत। म्हटलं मला कीर्तन येतंय असं लोक म्हणता, मलाही वाटत नाही मला कीर्तन येतंय। ती दुरावस्था संप्रदायाला, ज्यांना संप्रदायाची चाढ आहे तो माझ्या हातात एकच आहे, मी लागलेल्या असायचे। गंजी पेटली म्हणतात, गंजी हो गंजी पेटली तो ओरडायला लागला, गंजी पेटली कडव्याची, पण लोक पाणी मार पाणी नाही, तिथं कोणी माती टाकतंय, अमुक करतंय तमुक करतंय, विझवायचा प्रयत्न चालला आहे। एक शहाणा आला म्हटलंय भाऊ इकडून विझवण्यापेक्षा पलीकडून जेवढ्या पेंढ्या वाचवता येतील तेवढ्या वाचव ना, विझत कुठे बसला? हे नाही विझत तू पेंढ्या वाचव पलीकडून जेवढ्या उपसता येतील, कारण हे तर सगळं जळणारच आहे। इकडून आग शमवण्यापेक्षा पलीकडून पेंढ्या काढ, हे जसं शहाणपणाचा आम्ही विचार केला, या भानगडीत फार पडायचं नाही। जास्त तगमग झाली किंवा आपली अडचण जास्त कोणाला व्हायला लागली, ए भाऊ या माळी हा सदरा हे धोतर आणि बाबा विठ्ठल पॅन्ट कुठे येते, ही पॅन्ट अंतर्गत तिकडे आता कुठे आहे तुझा संप्रदाय? हे गाठा हे उपरणं गाथा तर नाही घेऊ शकत हिसकावून, ज्ञानेश्वरी तिथे हिसकायच्या वस्तूच नाही, आणि मी त्या विकण्यासाठी कधी जवळ केल्याच नाही। विढाला विढाला मजा आहे हो, आहेत काही आधार एवढे की ते अजून दिवाळे निघलेलं नाही। आगी लागो तया सुखा जेने हरिने मुखा, काही होत नाही यानं काहीच होत नाही। कितीही संचय करा, कितीही द्रव्य मिळवा, मी सांगतो तुम्हाला वारकरी संप्रदायाची जीवन पद्धती आणि वारकरी संप्रदायाची जगामध्ये असलेली प्रतिमा आपल्याला सुख भोगू देत नाही। किती द्रव्य झालं आपल्याकडे, द्रव्याचा भोग घेण्याच्या ज्या ज्या जागा आहेत तिथं आपण जाऊ शकत नाही, म्हणजे साचून राहत। द्रव्याचा भोग घेण्याच्या ज्या जागा आहेत, कारण द्रव्य कमवण्याचा मार्ग आहे कीर्तनकार किंवा कथाकार होणं। एकदा कीर्तनकार कथाकार झालो की आपली तोंड सर्वत्र लावली जातात, म्हणजे लोकांना आपलं तोंड माहीत होतं, चेहरा माहीत होतो, परिचित होतो, आणि परिचित झालेला माणूस द्रव्याचा उपभोग घ्यायला कुठे जाऊ शकत नाही, ते द्रव्य तसं साचलं जातं आणि मग वाजे होते त्याला लुटायसाठी आपल्यावर डोळा ठेवून असतात। हा कधी मरतो, हा कधी मरतो, आपल्या मरणाची लोक इच्छा करतात हो, आणि मग असे जर आपण लवकर नेलो नाही तर आपल्या मरण्यासाठी दीर्घकालीन सूक्ष्म प्रयत्नही केले जाऊ शकतात। आपलाच जीव घेणार ते, बाकी दुसरं काय होणार आहे हो। आता ज्याच्याकडे काही नाही त्याला कुठेच मरण नाही, ते गुरुजी किती वर्ष जगलो, जीवन पद्धती होती का त्या गुरुजीची? महात्मा म्हणूनही कळला नाही, साधू म्हणूनही कळला नाही, किती वर्ष जगला, कुठेही झोपायचं त्याला, आज थंडी ऊन वारा पाऊस काहीच नाही विचारलं, कशाचा त्याच्यावर परिणाम झाला नाही, त्याला काही झालं नाही, आणि बिसलेरी बाटलीतलं पाणी पिऊन मोजून जीवन करणारे पटापट मिले।
मोजून इतक्या कॅलरीज मध्ये तूप पाहिजे, अमुक तांदूळच पाहिजे, मेथीची भाजी सोबत पाहिजे, गहू तमका पाहिजे, हे तर बोलता बोलता मिळले. तो महात्मा कुठलेही शिरे तुकडे खाऊन मधुकरीत उरलेले भाकरी खाऊन इतके वर्ष टिकला, आश्चर्य. सुख लोलूप जीवन आहे, पराभव आहे. सुख लोलूपता हा साधकाचा पराभव आहे. प्रपंच ग्रहस्थी मनुष्य स्वतःला पराभूत मानतोय. आज ग्रहस्थी आपल्या पाया पडतायत, प्रापंचिक माणसं आपली पूजा करून पाहतायत. का? त्यांचं जीवन त्यांना पराभूत वाटतंय म्हणून. ते विजयी नाहीतच आहेत, त्यांच्या सुखानं ते संतुष्ट नाही. उभय पती पत्नी येऊन एखाद्या साधूच्या पायावर नतमस्तक होतात तेव्हा ते सांगतात की आम्ही बोलतात माणसं, आम्ही तर नरकात चितपत पडलेली माणसं, आम्ही तर पामर जीव आहेत असं आपल्याला बोलतात. आपल्याला वाटतं खरंच बोलतात. हो, त्यांना त्यांच्या भोगाबद्दल पराभूत पराभवाची भावना आहे. हो, म्हणून ते साधू शोधतायत. जगामध्ये शोध फार चाललेला आहे कुठे साधू मिळेल. हो, जो सुखाला वाथाडू शकतो तोच खरा साधू. वागी लागो नया सुखा जे. हो, ज्या सुखामुळे हरिमुखाला येत नसेल आणि येऊच देणार नाही सुख करी. इंद्रिय लोलुपता मनुष्याला भगवत चिंतन कधी करू देत नाही. ते सुख प्रतिबंध करतायत आणि तो प्रतिबंध देवा तुझ्यापासून दूर नेत असेल तर त्या सुखाला आग लागू. मग कसं पाहिजे तुम्हाला? अहो, पांडुरंग चित्तामध्ये जर राहत असेल तर विश्वातली कोणतीही विपत्ती